एखादा उपाशी मरत असेल आपण त्याला अं म्हणजे दोन पाच रुपये देत नाही किंवा त्याला खायला देत नाही किंवा त्याला कसलं सहकार्य मदत करत नाही त्या आमच्या समाजामध्ये फक्त मुलगी सांभाळतोय म्हणून त्याला काय सोनं नाणं असेल किंवा सन्मान देणं त्यालाच पाहिजे तो त्याचा हक्क आहे परंतु इतरांवर सुद्धा सामाजिक जाणीव म्हणून जर प्रेम करता आलं ते फार होईल धोंड्याचा महिना हा वर्षभरात जर दोन पाच लोकांना आपल्याला भुकेलेला विचारांमधला जो माजुरडेपणा असतो मी त्याला मग साध्या भाषेत अहमपणा म्हटलं तो नाती कधीच जुळवू शकत नाही त्या अहमपणातल्या माणसा बाहेर सुंदर पाऊस सुरू आहे हिरवी गार सगळी झाडं झुडप झाली परत एकदा सर्वांच्या आयुष्यात आनंद येईल अशी परिस्थिती निर्माण असताना धोंड्याचा सुद्धा महिना आहे खरं तर तो पुरुषोत्तम मास म्हणून साजरा केला जातो दान धर्म किंवा जेवढं काही देता येईल तेवढं दिलं पाहिजे खाऊ घातलं पाहिजे मग कुणी पुरणपोळी करतं कुणी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतं पण मला एक गोष्टच कळली नाही जावय बापूंना बोलून त्यांना अंगठी घालणं किंवा त्यांच्यासाठी बरच काही करणं किंवा त्यांचे लाड करणं ह्या धोंड्याच्या मास म्हणजे किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये हे का केलं जातं मी काय अजून कधी धोंड्याच्या महिन्याला सासरवाडीला गेलो नाही परंतु मजा असते म्हणजे बरेच मित्रांकडून मैत्रिणीकडून आई ऐकलं जातं किंवा ऐकतो की कि दोंड्याच्या महिन्यात मग सासू सासरे अंगठी देणार किंवा काय सोनं नाणं देणार जावईची मजा असते जावई बापू सुद्धा जोरात असतात सासरवाडीकडून पहिलंच एक गिफ्ट मिळालेलं असतं परत आता सोन्याचं गिफ्ट पण मला अचानक अशी मिश्किल ते विनोदानी घ्या किंवा कसं घ्या माहित नाही म्हणजे लग्न झालेलं असतं दोन तीन वर्ष संसार सुरू असतो सुरळीत असतो कुरभुरी सुरूच असतात परंतु दोन तीन वर्ष तो घाळा जो काय आहे तो सांभाळायचा आणि तो सांभाळत असताना सुद्धा परत त्यांच्याकडे जाऊन ते बक्षीस पत्र घ्यायचं यासाठी धोंडेचा महिना साजरा केला जातो की आपल्या निसर्गाची सुद्धा खर तर आपण पूजा केली पाहिजे महिन्यामध्ये गाय असेल किंवा एक श्रद्धा म्हणून तिचंही पूजन केलं जातं पूजा केली जाते किंवा करतात कारण शेतकऱ्याच्या घरात कुटुंबाचा सदस्य म्हणून गायीकडे पाहिलं जात आणि बैल पण असतो आणि मी ज्यांच्याशी चर्चा करतोय तुम्ही आपण सगळे म्हणजे आज नसतील पण पूर्वी कधीतरी तुमचा माझा संबंध हा शेतकरी कुटुंबाशी शे आलेलाच असतो आज जरी बरेच जण भूमिहीन असतात आम्ही शेतकरी नाही म्हणतात परंतु शेतकरी किंवा शेतकऱ्याचं कुटुंब कुंब्याचं कुटुंब ही त्या शेतीशी नाळ असणारच असत आणि आता प्रगतीच्या दिशेने आज आम्ही एकरनी असणारी जागा गुंठ्याने विकतो आणि ती काही दिवसांनी संपते आणि मग तिथंच आमचीच माणसं त्या जागेच दुसऱ्यासाठी संरक्षण म्हणून वॉचमेनगिरीपर्यंत पर्यंत ते सगळं करत असतात पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपले प्रत्येक सण वार उत्सव आपण साजरेच केले पाहिजेत आपल्या कुटुंबासोबत या निमित्ताने का असे ना बघा दिवाळीत असेल किंवा सणावाराला असेल मुली माहेरी जात असतात पण दोड्याच्या महिन्यात मात्र जावई सासरी येतो म्हणजे हे वेगळं कनेक्शन आहे मग जावयाचे लाडपाड होतात ज्याची जशी ऐपत असते म्हणजे कुणी असंच बोलवतात मग त्याला काय घरात गोडधोड असेल ते खाऊ घालतात मी आत्ता बायकोशी बोलत होती ती म्हणली जे श्रीमंत असतात ते मग सोनं नाणं अंगठ्या देतात जे गरीब असतात ते गोडधोड खाऊ घालतात आणि जे एकदम म्हणजे फक्त चटणी भाकरी खाऊन आयुष्य काढतात आता ते काय करत असतील तर ते जावायला लांबूनच हात करत असतील किंवा ते बोलवत असतील जे आम्ही खातोय ते खायला देत असतील पण तो सण साजरा करण्याची जी परंपरा आहे ती अभेद्य आहे म्हणजे ते आजपर्यंत करत आलेत इथून पुढं पण करत राहतील पण तोच जावई चांगला असेल तर हे सगळं होतं पण वाईट असेल तर तुमच्या माझ्यासारखं एक तर तो जात नसतो तो हेखोर असतो किंवा मग त्याला बोलवत नसतात ह्या दोनच गोष्टी होत असतात पण त्यांनी तेवढ्या स्वार्थासाठी तिथपर्यंत जायचं का त्याला बोलवलं जातं का मान सन्मान हा मिळतो का किंवा मान सन्मान दिला जात नाही का धोंड्याच्या महिन्याची मजेत जर आवर असेल तर ती अंगठीपर्यंतच असते का सोनं नाण्यापर्यंतच असते का कधीतरी त्यांनाही विचारतो का आपण कधीतरी आम्हाला कुणी विचारतं का याच्याशी सुद्धा निगडीत असली पाहिजे आज नाती ज्या पद्धतीनं लांब दुरावत चाललीत मला धोंड्याच्या महिन्याची चर्चाच नात्यांबद्दल करायचे आज आई आवडलांमधलं नातं कुठं चाललंय आज मुलातलं आणि आई वडिलांमधलं नातं कुठं चाललंय पैशाच्या संपत्तीच्या किंवा उद्योग व्यवसायाच्या किंवा कामाच्या निमित्ताने लांब दुरावलेली माणसं परत जवळ येण्यासाठी प्रयत्न करतायत का संवाद ठेवतायत काळजी घेतायत का माझ्या स्वतःच्या शब्दातून किंवा अनुभवातून सांगायचं म्हटलं तर अजिबात नाही त्यांनी जन्म दिला त्यांचा विषय संपला आम्ही आमच्या जन्मदात्यांना विचारायला तयार नाही तर दुसऱ्याच्या जन्मदात्यांकडून आम्ही काहीतरी घ्यावं इथपर्यंत आमची मानसिकता जर आ, स्वार्थी असेल ती परंपरेने आलेली असेल त्याचा सन्मानच केला पाहिजे त्याचा अवमान केला पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही पण आम्ही कधीतरी त्यांना फोन करून विचारलंय का काय चाललंय कशा आहात आता जो जावाई ला, लाडका असतो तो सासू सासऱ्याशी कधीतरी संवाद साधतच असतो पण जो अजिबात नसतो त्यांचं काय तर ह्या सुद्धा गोष्टी जर बारकाईनं पाहिल्या म्हणजे कुठलाही सण असू द्या साधी राखी पौर्णिमा असू द्या धोंड्याचा महिना असू द्या किंवा अजून कुठला महिना असू द्या नात्यांमधला ओलावा आज संपत चालला आहे हे आम्ही क्षणाला विसरत चाललोय आम्ही आमच्या माणसाला आमचं म्हणत नाही कुटुंबातल्या नात्यातल्या परिवारातल्या आम्ही समाजात काम करतो तर आम्ही इतरांना काय किंमत देणार आणि प्रत्येक गोष्टीत जर स्वार्थ शोधणार असू तर ही सगळी नाती ही त्या पद्धतीनं पुढे जाणार आहेत का आज मोठ्या मोठ्या शहरांची उदाहरणं घ्यायची म्हटलं महाराष्ट्रातली जरी ती शहरं असली तरी ती शहरच आमची राहिलीत का मराठी माणूस म्हणून तरी राहिलीत का तर सगळं आमच्या हातातून जसं नातं आमच्या हातातून लांब लांब चाललंय त्याच पद्धतीनं ना, नात्यातली माणसं सुद्धा आमच्यापासून लांब लांब चाललीत ती जोडण्यासाठी ही छोटी मोठी सण सन सणावळ साजरी केली जाते पण तो त्या नात्यातला ओलावा म्हणजे आम्ही फार पूर्वीपासून जर संदर्भ घेत आलो तर प्रत्येक गोष्ट हे नात्याचं तो जो जप्था आहे जो एकमेकांमध्ये असणारा जो स्नेह आहे ओलावा आहे तो वृंदीगत करण्यासाठी सगळा प्रयत्न केला जातो पण आम्ही नात्यांमध्ये नेहमी कोला कोलट्या उड्या खातो छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद निर्माण करतो घालतो आणि या सगळ्यांचा संदर्भ नात्या दुरावण्यामध्ये जातो त्याचं एकच मूळ कारण असतं तुमच्यातला माझ्यातला प्रत्येकाच्या मनातला अहमपणा मी सगळ्यात भारी आहे माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही मी सर्व श्रेष्ठ आहे म्हणजे व्यक्तीच्या विचारांमधला जो माझुरडेपणा असतो मी त्याला मग साध्या भाषेत अहमपणा म्हटलं तो नाती कधीच जुळवू शकत नाही त्या अहमपणातल्या माणसाला आम्हाला जर सन्मानाने बोलून त्याचं कौतुक करायचं असेल तर तो, तो कधीच आपला होऊ शकत नाही म्हणजे मला हे सगळं याच्यासाठी मांडायचंय आमची माणसं चुकतात कुठं आमची माणसं जवळ का येत नाहीत आणि आमची माणसं दुरावत का चाललीत एखादा उपाशी मरत असेल आपण त्याला म्हणजे दोन पाच रुपये देत नाही किंवा त्याला खायला देत नाही किंवा त्याला कसलं सहकार्य मदत करत नाही त्या आमच्या समाजामध्ये फक्त मुलगी सांभाळतोय म्हणून त्याला काय सोनं नाणं असेल ना किंवा सन्मान देणं दिलाच पाहिजे तो त्याचा हक्क आहे परंतु इतरांवर सुद्धा सामाजिक जाणीव म्हणून जर प्रेम करता आलं तर ते फार होईल आणि धोंड्याचा महिना हा वर्षभरात जर दोन पाच लोकांना आपल्याला भुकेलेला अन्न देता आलं तर तो, तो सुद्धा मला वाटलं सत्कारणी ठेवू शकतो आणि विभागलेली लांब लांब गेलेली नाती जुळवण्यासाठी जर प्रत्येक महिन्यात दोन चार नातेवाईकांना घरातल्या किंवा आसपासच्या लोकांना संवाद साधता आला तर तो सुद्धा यशस्वी आणि चांगला ठरू शकतो असं माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय